लिंबाचे झाडं आहे आपण जे लिंबू खातो त्याचं हे झाडं आहे ज्याला आपण एम सी बुस्टर आणि ॲक्टिवेटरचंही फवारणी करणार आहे हा फवारणीच्या आधीचा व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण पाहू शकता ह्याला एकही फुल नाही आहे आणि हा व्हिडिओ त्याच्यानंतर बनवलेला आहे ज्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की छोटी छोटी ब्रांचेस म्हणजे छोटे छोटे कोम फांदीला यायला चालू झालेत आणि काही काही फांदींना एकदम चांगले फुलं यायला चालू झालेले आहेत हा पंधरा दिवसानंतरचा फरक आहे पंधरा दिवसामध्ये काहींची फुलं मोठी झाली आहेत काहींना छोटी छोटी कळ्या चालू झालेल्या आहेत काही फांद्यांना दोन तीन पानांचे छोटे छोटे कोंब चालू झालेले आहेत एक इंच दोन इंच काही फांद्यांना आताशी कुठेतरी एक कडी चालू झालेली आहे काही फांद्यांना थोडं लेट रिझल्ट आला आहे काही फांद्यांना लवकर रिझल्ट आला आहे आता हे जे झाडं आहे किमान चार वर्षाचं तरी असेल आता आपल्या घरी एकच झाडं आहे आपण कधी त्याला फवारणी वगैरे कधी केलीच नाही रासायनिक पण नाही केली पण पहिल्यांदा ही आयुर्वेदिक हर्बल फवारणी आय एम सीची केलेली आहे पंधरा दिवसांमध्ये काही फांद्यांना पूर्णपणे फुललेली फुलं आलेली आहेत एवढी फुलं ह्याला कधी म्हणजे फुलंच आली नव्हती कधी पहिल्यांदाच आलेली आहेत भरपूर फुलं आलेली आहेत तर महत्त्वाची गोष्ट ही की कुठलेही रासायनिक पदार्थ न मिश्रण करता पूर्णपणे ऑरगॅनिक आणि हर्बल आयुर्वेदिक ही फवारणी आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही शरीरासाठी खूप चांगला आहे आणि कुठलाही रोग पडतही नाही झाडांवरती आणि खूप पौष्टिकता यामध्ये मिळते तर एकदा हे पाहून वापरून बघा पाहायचं असेल तर पाहायला तुम्ही घरी येऊ शकता माझ्या आता मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे की हे जे बॉटल्स आहेत कशा आहेत त्याचं मिश्रण कसं आहे तर आय एम सी कंपनीचं हे जे ग्रो बूस्टर आहे हे साठ एम एल घ्यायचं आणि हे छोटं जे आहे ॲक्टिवेटर हे दहा एम एल घ्यायचं एका पंपाला आणि तुम्ही तुमच्या कुठल्याही झाडांवरती हे वापरू शकता धन्यवाद